आणि आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. शिंदे सरकार हे कायद्यानं स्थापन झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय. काँग्रेस फुटीवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्यापूर्वी नेत्यांनी आपली घरं पाहावीत असं नाना पटोले म्हणतायत. तर जनता महाविकास आघाडीसोबत असून आमचाच विजय होणार असंही पटोले यांनी म्हटलंय. अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाजपात प्रवेश केलाय. नाशकात होत असलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीदरम्यान त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झालाय. ज्या जनतेनं निवडून दिलं त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि तुम्ही दारूचं दुकान उघडत सुटलाय. एकनाथ महाराजांना काय वाटलं असेल, तरुण पिढीला दारूची सवय लावून संसाराची राख रांगोळी करतायत अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंत्री संदीपान भुमरेंवर केली आहे. मराठवाड्यात शिंदे फडणवीस सरकारबद्दल लोकांमध्ये चीड आहे आणि येत्या काळात हे सरकार गेल्याशिवाय राहणार नाही असं अजित पवार औरंगाबादमधल्या शेतकरी मेळाव्यात बोलले होते. यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कार्यकर्ते बरोबर राहावेत यासाठी अजित पवारांना काहीतरी बोलावं लागतं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारपेक्षा कितीतरी पटीनं गेल्या 2.5 वर्षात विकास कामांसाठी निधी दिलाय. केवळ घोषणा करणारं सरकार नाही तर विकासाला गती देणारं हे सरकार आहे असा पलटवार आमदार शहाजीबापू पाटलांनी जयंत पाटलांच्या टीकेवर केलाय. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीचं आंदोलन दडपण्याचा प्रकार पोलीस करत असल्याचा आरोप होतोय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांना पोलिसांनी मज्जाव केलाय. मी राज्याचा प्रमुख असताना एका नेत्यानं संप केल्यानं 120 पैकी 2 गिरण्या उरल्यात. यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. एकेकाळी 1.25 लाख कामगार गिरणगावमध्ये होते असं शरद पवार म्हणाले. याशिवाय आधी 80% लोक शेती करायचे, आता 56% लोक शेती करतायत. शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचंही पवारांनी म्हटलंय. आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे संकेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिले. त्याचबरोबर विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातनं उत्तर देण्याचं ठरवलंय आणि त्या दृष्टीनं आमचं काम सुरू असल्याचंही देसाई म्हणाले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच कारमधनं प्रवास केला. भाजपची 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये सुरू आहे. या बैठकीसाठी जात असताना दोघांनी एकत्र प्रवास केला आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली आहे का अशी जोरदार चर्चाही रंगली. पिंपरी चिंचवड मतदारसंघातल्या बंडखोर पक्ष उमेदवार राहुल कलाटेंना शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. शहरात राहुल कलाटे गद्दार असल्याची पोस्टरबाजी केली जातीये. तर या संदर्भात कलाटेंना विचारलं असता आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शहरातल्या मूलभूत प्रश्नांवरनं लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं खालच्या पातळीचा प्रचार केला जात असल्याचं कलाटेंनी म्हटलंय. वाशिममधल्या पोहरादेवी इथं रविवारी शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत 593 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. तर संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि सेवाध्वजाचं अनावरण सुद्धा केलं जाईल. महाविकास आघाडीच्या काळात पत्रकारांचे कसे हाल केले, संजय राऊत यांचा सकाळ झाली की भोंगा सुरू होतो, संजय राऊत यांचा आरोप करण्याचा धंदा झालेला आहे, दिल्लीपासून पत्रकार कसे आणले हे प्रकार सगळ्यांनी पाहिलेत असं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी एसआयटी गठित करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठित करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेत. वारिसे मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेडकर सोबत माझा फोटो जुना आहे, मंत्री असल्यानं कुणीही येऊन फोटो काढतं असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. याशिवाय आंबेडकरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नसल्याचं सुद्धा सामंत यांनी स्पष्ट केलं. पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपीचे राणेंशी जवळचे संबंध असल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलेला होता. यावर संशयित आरोपी रिफायनरी प्रकरणी राजन साळवींना किती वेळा भेटला असा सवाल निलेश राणेंनी राऊतांना केलाय.
रत्नागिरीतल्या पत्रकाराचा खून झाला त्या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी अजित पवारांनी केली आहे। तर आदित्य ठाकरे प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला होत आहे, सरकार काय करतंय, गृह विभाग काय करतंय असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे। रत्नागिरीतील राजापूरमध्ये पत्रकार शशिकांत वारिसेंचा संशयास्पद मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर वारिसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी राजापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले, कारण दानवे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या वेळेला दानवेंनी एक रील बनवलंय। मैं हूं डॉन या गाण्यावर चक्क दाजींनी मारलेली उडी सोशल मीडियावर व्हायरल होती आहे। जुन्नरमधल्या येडगाव घाटात बैलगाडा घाटामध्ये बैल जोडीनं भिर्रचा नाद केल्यावर महिलांनी हलगी आणि ताशांच्या तालावर ठेका धरला या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। नांदेडच्या किनवटमध्ये पोलिसांनी तरुणांना अमानुष मारहाण केलेली आहे। गो तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी मारहाण केली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शिवकालीन वारसा लाभलेल्या कांदळगावचं ग्रामदैवत श्री रामेश्वरानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांची किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन भेट घेतली। या सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गुढ्या तोरणं रांगोळी काढून रस्ते सजवण्यात आले होते। डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात रहिवासी भाग आणि कंपन्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर्सच्या संरक्षक जाळ्या तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे विद्युत वाहिन्या उघड्यावर आल्या, त्यामुळे या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत। साताऱ्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला बीडीओ आणि प्रांताधिकारी उपस्थित नव्हते। याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत त्यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले। रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी 3 फुटांचा मृत डॉल्फिन मासा आढळलाय। घोडागाडी चालकानं याबाबत वन खाता आणि नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली आहे। समुद्रातील प्रदूषणामुळे समुद्री जीवांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचं प्राणीप्रेमींचं म्हणणं आहे। अहमदनगरमध्ये एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरला अटक करून दवाखाना सील केलाय, परंतु औषधं आणि मेडिकल स्टोअरवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। कोर्टानं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिले, तरी अंबरनाथच्या बंद झालेल्या डम्पिंग ग्राउंडवर पुन्हा एकदा कचरा टाकायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेनं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होतीये। नवी मुंबई आणि पनवेल पालिका हद्दीत झोपडपट्टी धारकांना सिडकोनं नोटिसा देऊन सिडकोच्या जमिनीवर बांधलेल्या झोपड्या तोडून जमीन रिकामी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि याच अनुषंगानं झोपडपट्टी घर हक्क समितीच्या वतीनं सिडकोवर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। बदलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजनेत बदलापूर पालिकेनं 57 कोटी रुपये खर्च करून 800 घर बांधली होती, मात्र प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अनेक घरांचं वाटप अजूनही झालेलं नाही आणि त्यामुळे या योजनेमध्ये बांधलेल्या इमारती तशाच पडून आहेत। भारतात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत असतो, परंतु सिंधुदुर्गच्या श्री वासुदेवानंद सरस्वती हायस्कूलमध्ये आज शिक्षक दिन साजरा करण्यात आला। शाळेच्या प्रारंभिक मुख्याध्यापक मोहनराव रांगणेकर यांचा स्मृतिदिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा करण्यात आला। साताऱ्यामध्ये सलग 3 दिवस लादी पावाचा सप्लाय बंद करण्याचा निर्णय लादी पाव उत्पादक संघटनेनं घेतलाय। तालुक्यातील 70 ते 75 लादी पाव उत्पादकांनी लादी पाव सप्लाय 3 दिवसांकरता बंद केलाय, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि वडापाव व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसल्याचं दिसतंय। बीड नगर परिषदेमधील मुख्याधिकारी पदावरनं अधिकाऱ्यांमधले वाद समोर आले। मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांचा चार्ज काढून घेत नीता अंधारे यांची नियुक्ती केली आहे। वर्ग 1 पदावर वर्ग 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यानं आक्षेप घेत ढाकणेंनी औरंगाबादच्या मॅटमध्ये धाव घेतली आहे। शहापूरमध्ये जनावरांसाठी ठेवलेल्या पेंढ्यांच्या ढिगाला अचानक आग लागली, ज्यामध्ये जनावरांचं संपूर्ण खाद्य जळून खाक झाल्यानं शेतकरी श्रीकांत पडवळ हे आता हतबल झाले। भिवंडीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। पद्मानगरमध्ये गाडीवरनं ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीची गाडी थांबत बाईक स्वाराला मारहाण करून सोन्याची चेन पर्स आणि मोबाईलची चोरी झाली आहे। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे।
जिजामाता नगरमध्ये नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी स्वाराकडे नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी याची चौकशी करताच तो दरोडेखोर असल्याचं समोर आलं. आरोपीकडून 7.5 लाख रोख रक्कम आणि 50 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. मोहम्मद आफताब खासिम खान असं या आरोपीचं नाव आहे. गोवा बनावटीच्या दारूची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकानं कारवाई करत आरोपींकडनं गाडी आणि अन्य साहित्यासह एकूण 2,12,32,000 मुद्देमाल जप्त केलाय. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनं एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या एका सराई चोरट्याला जेरबंद केलाय. त्याच्याकडनं 13 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. करीना कपूर सारख्या दिसणाऱ्या मुलीनं जब वी मेट चित्रपटातील गीत या भूमिकेचा लुक कॉपी केला असून नगाडा नगाडा या गाण्यावर डान्सही केलाय. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आपल्या रंगानं सर्वांना आकर्षित करणाऱ्या फ्लेमिंगोजचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका बीचवर लाखो फ्लेमिंगो पाण्यात पोहण्याचा आनंद लुटताना दिसतायत. हा व्हिडिओ ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यातला आहे. काही महिन्यांपूर्वी कच्चा बदाम हे गाणं गात शेंगदाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता एक भंगार विकणाऱ्या तानसेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेला आहे. व्हिडिओमध्ये हा भंगारवाला सुरामध्ये गाणं गात भंगार गोळा करताना दिसतोय. एका पाकिस्तानी तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. लैला मे लैला या गाण्यावर ही तरुणी डान्स करताना दिसतेय. या तरुणीच्या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे शाहरुख खानचे मोठे चाहते. एक चिमुरडा शाहरुखच्या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसतोय. त्याला या गाण्याचा अर्थ देखील कळत नसेल, मात्र त्याचे एक्सप्रेशन्स पाहून नेटकरी त्याच्यावर जाम खुश दिसतात. संजय दत्त आणि मान्यता हे लग्नाचा 15वा वाढदिवस साजरा करतायत. आपल्या नवऱ्याला शुभेच्छा देताना मान्यतानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नी मान्यतासोबत रोमॅन्टिक डान्स करताना दिसतोय. अभिनेत्री कियारा अडवाणीचा भाऊ विशाल अडवाणीनं संगीत सोहळ्याच्या रात्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशालनं बहीण कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रासाठी एक परफॉर्मन्स दिलेला होता. मुंबईमधल्या लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही तरुण ट्रेनमध्ये गाताना दिसतायत. या तरुणांनी आपल्या गाण्यानं असं काही वातावरण निर्माण केलं की बाकीचे प्रवासी देखील त्यांच्यासोबत गाऊ लागल्याचं दिसतंय. एरवी समुद्रात पोहणारा डॉल्फिन मासा माणसाशी एका वेगळ्या शैलीत संवाद साधताना दिसतो, मात्र समुद्रातील सील माशाचाही एक व्हिडिओ समोर आलेला आहे. समुद्रात पोहायला गेलेल्या एका तरुणाजवळ अचानक एक सील मासा आला आणि या माशानं थेट या मुलाला मिठीच मारल्याचं दिसतंय. राज्याच्या अर्थसंकल्पाचा निषेध म्हणून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले. एर्नाकुलम जिल्ह्यातल्या कलामासेरी इथली ही घटना आहे. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातला टाईम बॉम्ब सापडला, पण लष्कर बॉम्ब घेऊन जाताना मोठा स्फोट झाला. ड्रोन कॅमेऱ्यात स्फोटाची ही घटना चित्रित झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन केलं. शुक्रवारी संध्याकाळी ड्रोन आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या ड्रोन शोमध्ये 6 विमानतळ दाखवण्यात आले. याशिवाय ड्रोन आणि लेझर शोच्या माध्यमातून अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराची झलक देखील दाखवली गेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिली टेस्ट मॅच नुकतीच नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडली. अष्टपैलू रवींद्र जडेजानं जबरदस्त कामगिरी करत दोन्ही इनिंगमध्ये मिळून 7 विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत.